नमस्कार बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता चौथीच्या अभ्यास भाग दोन या पुस्तकातून पाठ पहिला शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांनाच माहीत आहेत छत्रपती शिवाजी महाराज थोर पुरुष होते आपण दरसाल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो कधी असते बरं शिवाजी महाराजांची जयंती माहिती आहे का तुम्हाला बरोबर एकोणीस फेब्रुवारी तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता आपण छान छान भाषणं करतो महाराजांवर सुंदर सुंदर गाणी पोवाडे म्हणतो त्यांच्या तस्वीरीला हार घालतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर लेझिमचे पथक ढोल पथक मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार होतो रायगड किल्ल्यावर सुद्धा दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते भगव्या पताका फडकवल्या जातात मग शिवाजी महाराजांचा इतिहास शिकायला सुरू करताना शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय घडत होतं इथे काय परिस्थिती होती याचा अभ्यास आपल्याला या पाठामधून करायचा आहे म्हणूनच या पाठाचं नाव आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आपण पाठ वाचून समजून घेऊया शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता पहा इतिहासाचे तीन कालखंड केलेले आहेत एक प्राचीन युग प्राचीन युग म्हणजे खूप अगोदरचे जेव्हा माणूस गुहेमध्ये राहायचा वगैरे तेव्हाच्या युगाला प्राचीन युग म्हणायचं त्यानंतर मध्ययुग आणि आत्ताचे जे चालू आहे ते आधुनिक युग तर शिवाजी महाराजां ज्या काळात होते तो काळ मध्ययुगाचा होता त्याकाळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले उदाहरणार्थ उत्तरेतील मुघल सम्राट अकबर दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य महाराजांपूर्वी सुमारे चारशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात आप वाटून घेतला होता ते मनाने उदार नव्हते आदिलशहा आणि निजामशहा हे काही चांगले राजे नव्हते ते प्रजेवर जुलूम करत या दोघांचे एकमेकांशी हाड वैर होते म्हणजे सुद्धा एकमेकांचं प पटत नसायचं त्यांच्यात नेहमी लढाया होत रयतेचे हाल होत रयत म्हणजे प्रजा लोक रयत सुखी नव्हती उघडउघड उत्सव करणे पूजा करणे धोक्याचे झाले होते रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते राहायला सुरक्षित निवाराही नव्हता सगळीकडे अन्याय माजला होता महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक देशमुख देशपांडे इत्यादी वतनदार होते वतनदार म्हणजे या राजांनी नेमलेले अधिकारी पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते देशावर त्यांचे प्रेम नव्हते प्रेम होते फक्त वतनावर जहागिरीवर वतनासाठी ते एकमेकांशी भांडत आपापसात आप लढत त्यात रयतेचे खूप हाल होत या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती सगळीकडे अंधाधुंदी माजली होती शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनाचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली जुलमी राजवटींचा पराभव केला न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले हे स्वराज्य सर्व जातीधर्माच्या लोकांचे होते स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग झाला संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठात पाहूया समजला का तुम्हाला हा पाठ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या अगोदर जे राजे होते ते लोकांवर अन्याय अत्याचार करत असायचे आणि त्यामध्ये सामान्य लोकांचे खूप हाल व्हायचे त्यांना नीट जेवण मिळत नव्हतं की राहायला घरं मिळत नव्हती आणि हे सगळं शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि त्यांना खूप वाईट वाटलं त्यांच्या आई जिजामाता आणि शिवाजी महाराज यांनी दोघांनी ठरवलं आणि स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्य निर्माण केलं याची माहिती आपण हळूहळू एकेका पाठातून घेणार आहोत यापुढचा पाठसुद्धा नक्की पहा धन्यवाद